हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कोण? मी माझी आई. तुझा लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा. माझी बहीण आहे. शेवटला बोल, शेवटला बोल. बारकी इकडे, ही माझी बारकी बहीण आहे. ही ते ब्लॉग मध्ये नव्हती ना बारके, पहिल्या ब्लॉग मध्ये नव्हती. याची हा बरोबर मशाची. तर आत्ताच आलो घरी आणि आमचा आज काहीतरी खास बेत ठरलाय. तर बेत असं आहे का, पोपटीचा बेत आहे. तर आता पोपटीची बाहेर तयारी सुरू आहे. मी जरा यायला मला उशीर झाला घरून, कारण की दुपारी जेवलो आणि आराम करत होतो. मग आराम केला आणि 4-4:30 उठलं. मग यायला आता थोडा काळोखात झाला. तर चला दाखवते तुम्हाला आमची पोपटी. भरते ना खालती यार, करपत ना असं म्हणजे यो झाला पाहिजे ना. खाली टाकलाय पाला टाकला. चिकन खाली टाकतय. हा, शेंगाना येईल ना चव पूर्ण वरचे पण. टेन्शन घेऊ नको. कधीपासून मसाला लावून ठेवला होता. शेंगांना मडक्यात भरण्याच्या 15-20 मिनिटा आधी थोडा मीठ आणि थोडा मसाला लावून ठेवला होता. एवढं संपतील का? खरोखर जेवायलाच नको वाटत. का बारके? 5 किलो बारके. तू काशील ना एवढा? नॉनव्हेज वाला पण आहे. तुला तो नॉनव्हेज वाला, व्हेज वाला आहे छोटा वाला. यो आहे. यो किती? 5 केजीच असेल मला वाटतं ना. हो, आता यान चिकन वाढले, मख वाढलं. 6 किलो, 4.5 किलो तर शेंगा जाईल. ओव्हर होईल आता. ओव्हर फुल भरत जेवायची इच्छाच नाही होती. त्याच कर बस. गणपती रवण आवरा झाला. यो आवराच होतय. कळार करायला गेलो तो आवरा बनी होईल. माझे काय बोलतोस? जाऊ मग आपण. कधी उद्या जायचा? तर लाव मग. तू तू काय ना पूर्ण वन बनन गेलीस का? आवरत तुझे पाणी. काय बोलतस? मग आवरत. तर बरं वन नाही आता. चालो ठीक आहे, जाऊ मग उद्या. फुल झाला बरोबर. आता पाला लावायचा ना. आपण पहिले आग पेटवतो ना, दाखवू ना. मी ठेवून येते. ठेव बाकी घेऊन. चल बाकी तुझा का? व्हेज वाला. व्हेज वाला व्हेज आहे. कसे काय राहतात काय माहिती. या पोपटी खायला. मग बारके कसं चाललं कॉलेज बिलेज? काही नाही, असंच आपला कॉमन मध्ये. कॉमन मध्ये अभ्यास बिभ्यास करतोस का? नाही, नापास होण्याची शक्यता. केमिस्ट्रीला कधीच पास नाही झालो. नको बारके मजाक करू. खरं तर मग भुरीच्या सारखा. तुझा पण पप्पा शुभमंगल सावधान करून दे. आपल्याला शुभमंगल करायचं. काय एक दिवस आहे, एक दिवसात काहीतरी जुगाड करायचा. चला चला आता. परफेक्ट. बघू पाया पेटवचं आहे कसं बाबू बनवले.
पेटली पेटली नको नको काढलो बाकी येऊ का पोपटीला पण नाही आम्ही कुठे जात आमच्या मस्त विकी घरायचं माग मस्त विकी पोपटी करायची इथे काय लग्न झालं इथे माझा लग्न झाला होता या शेतामध्ये होता मांडव माझा घर हा माझा घर आहे लंबवाला मागची साईड आहे समोरून तुम्हाला नंतर दाखवेन बघितलं असेल माग ठेवलेला वाटतो दिवसभर मी तर घरात स्वेटरच घालू नसते चप्पल घालून येतो मी घालायचं बाबा थंडीचा त्रास होतो दिवसभर ठीक आहे बुरांची बकवास केली आणि पस्तीस ते चाळीस मिनिटं ठेवला होता आग आपली कंटिन्यू चालू होती आता जरा 20 मिनटं जरा धक्केमध्ये राहू देतो आणि मग येऊ मग 20 मिनिटांनी काढायला ओके भाऊ पप्पाकडे दे भेटली बघ त्याला चल लवकर चटाली माझी पण फोन झाला एवढ्या खायच्या आपल्याला आणि खाणारी लोक फक्त चार आहे
भाजीवाली आहे ना, भाजीवाल्यांना वाटा कमी आहे. पुन्हा जवाचा बिवाचा नाही आज खायचा, जवाचा नाही. चला मला शेंगा खाऊया. चला तर या सर्वांनी पोपटी खायला, दोन वर्षांनी पोटी संपत नाही, तशी टोपली भरलेली अंडी उपराची, त्याला होल मारायचं मन खाऊ. चला तर मग पोपटी आमची खाऊन झालेली आहे. आता ज्यांना ज्यांना पोपटी आवडते त्यांनी तर 100% कमेंट करून सांगायलाच पाहिजे बाबा. तर कमेंट नक्की करा आणि भरपूर लाईक्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.